नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. कधीकाळी हॉटेलमध्ये काम करणारा बीडचा भूमिपुत्र अंतरवालीला देशात मिळून दिली ओळख. मनोज जरांगे यांच्यामुळे अंतरवालीची देशात ओळख झाली. तसेच मातुरूचे रहिवासी सरकारलाही हादरण्याची केली किमया. सासूरवाडीत स्थलांतर करून शिवभास संघटनेची स्थापना केली. मराठा आरक्षणाची 40 वर्षापूर्वीची मागणी आहे. या मागणीसाठी जगाला हेवा वाटावा असे शांततेतील मुकमोर्चे आणि ठोक मोर्चात समाजातील 41 लोकांचे बलिदान जाऊनही समाजाच्या हाती काही पडले नाही. मात्र मागच्या 5 वर्षापासून मागे पडलेला मुद्दा मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे यांच्या आंदोलनामुळे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी तालुका अंबड देशाच्या नकाशावर ठळक आणि सध्या सर्व सत्तेचे लक्ष असलेले ठिकाण झाले आहे. विशेष म्हणजे या आंदोलनाने सरकार देखील हादरले आहे. ही किमया करणारे मनोज जरांगे बीड जिल्ह्यातील भूमिपुत्र आहेत. त्यांचे गाव मातोरी तालुका शिरूर कासार आहे. सासूरवाडीला स्थायिक झाल्यानंतर शिवभास संघटनेची स्थापना करून ते मराठा आरक्षण चळवळीत सक्रिय आहेत. त्यांच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी कधीकाळी हॉटेलमध्येही काम केले. सामाजिक कार्याची आवड त्यांच्या रक्तातच आहे. 12वी उत्तीर्ण मनोज जरांगे यांच्या कुटुंबात पत्नी, 4 मुले, 3 भाऊ व आई वडील आहेत. मातुरी येथे शेत जमीन कमी असल्यामुळे मनोज जरांगे यांची सासरवाडी असलेल्या समर्थ कारखाना येथे वास्तव्यास गेले. तेथे त्यांना 4 एकर जमीन होती. परंतु मराठा आरक्षणाचा ध्यास मनात असल्याने त्यांनी चळवळ ही उभी करत मराठा आरक्षणासाठी 2 एकर जमीन विकून टाकली. त्यांनी अधिकाळी जालन्यात काँग्रेसमध्ये काम केले. शिवभास संघटनेच्या माध्यमातून महानाट्याच्या निमित्ताने ते प्रकाश झोतात आले. 2014 शहागड ते मुंबई पायी फेरी व छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाही गाजला होता. हळूहळू शिवभास संघटना आक्रमक होत गेली. कोपर्डी जिल्हा अहमदनगर येथील अत्याचाराचा प्रकरणातील आरोपींना फाशी द्या या प्रमुख मागणीसाठी त्यांनी आंदोलन केले. यावेळी या प्रकरणातील आरोपींना न्यायालयाबाहेर मारहाणही जरांगे पाटील यांच्या समर्थांनी केली होती. या मारहाण प्रकरणातील बाबूराव वालेकर, राजेंद्र जराड, अमोल कोल्हे, गणेश कोल्हे या 4 युवकांना 2 वर्षांची शिक्षा झाली होती. त्यांनी 2021 अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव येथे तब्बल 3 महिन्यांचे ठिय्या आंदोलन केले. अंबड तालुक्यातील पैठण फाटा येथे पुन्हा त्यांनी मराठा आरक्षण मिळवावे म्हणून जनआक्रोश मोर्चा काढला होता. त्यामध्ये सरकारकडून कोणतीच दखल घेतली जात नसल्याने त्यांनी अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषणाची हाक दिली. आता राज्य सरकारचा हा सर्वात महत्त्वाचा प्रमुख मुद्दा झाला असून सरकारही हादरले आहे. माध्यमांनी आणि सर्वच राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांनी नजर आता अंतरवालीवरच आहे. मात्र अंतरवाली नकाशावर असणारे मनोज जरांगे जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत.